मध्ये होतो तवा तवा पासून काम चालू होत त्या आरबी पासून तळेगाव रोडच कमी कमी बारा ग्रॅज्युएशन झालं माझ्या तवा पूर्ण झाला तो रोड 5 ते 10 वर्ष लागले. इथले जे प्रस्थापित आमदार आहे हे खरोखर चोर आहे. आज तक के जितने भी नेता चुनाव लड़के आए उन्होंने कुछ भी नहीं किया. आज तक सिर्फ आश्वासन दिया है किया कुछ भी नहीं. आमच्या ढगामध्ये काही सोय नाही असा 6-6 किलोमीटर मागण्यावर पाठीवर पैदल यायला लागते. नमस्कार आरवी, आपलं स्वागत आहे. आम्ही आरवी विधानसभा क्षेत्रामध्ये आणि चुनावी चौपाल ही सुरू आहे. इथे नेमकं जर बघितलं तर आरवीचं जे राजकारण आहे ते भाजप आणि काँग्रेसमध्ये नेहमी घमासान होत होतं, पण आता तुतारी या चिन्हावर अमर काळे यांच्या पत्नींना पुन्हा निवडणुकीत रिंगणात उतरावं लागलं आहे. आपल्यासोबत इथे बघू शकता आदिवासी बांधव आहेत काही आणि अपक्ष जे निर्दलीय ज्याला म्हणतो ते उमेदवार आहेत दीपक मडावी साहेब आणि हे पूर्ण आदिवासी जनता आहे. ते इथल्या समस्या जाणून घेण्याआधी आपण एजेंड्यावर जाऊया आणि दीपक मडावी यांना विचारूया की नेमकं त्यांचा एजेंडा काय. दीपक भाऊ, काय एजेंडा आहे तुमचा? बेरोजगारी. किती बेरोजगारी आहे इथे? इथे 95,000 आदिवासी समाज आहे. 2,80,000 होटिंग संख्या आहे. पण इथे जर विचार केला तर जवळपास 40-50% जवळपास बेरोजगारी आहे. का बरं विकास झाला नाही आणि बेरोजगारी वाढली? रोजगार करण्याचा कोणी विचार केलाच नाही. कोणी संधीच अशी आणली नाही, प्राप्त केली नाही का इथे रोजगार द्यायला पाहिजे. रोजगार जर दिला तर हा जो माणूस आहे हा माणूस आमच्या कामी कसा येणार, त्यासाठी रोजगार देण्याचा प्रयत्नच केला नाही. बेरोजगारी हा मुद्दा आहे इथे. आणि आणखी काय प्रॉब्लेम आहे इथे? जनावरं आहे, त्याचा आम्हाला खूप त्रास आहे. आणि या त्रासाला कंटाळून आमचे लोक पुनर्वसन करण्याची मांग करत आहे. परंतु आम्हाला जंगल सोडण्याचे, जंगल जमीन हे आमचा बापाचं आहे आणि आमच्या रक्ताचं आहे, आम्ही हे सोडणार नाही. विकास झाला नाही इथला? नाही, युवकांचा विकास नाही. बेरोजगारीचा प्रश्न सर्वात मोठा आहे, कारण की इथल्या आरवी आष्टिकांचा तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये कोणती MNDC आणण्याचा इथल्या भाजपचा उमेदवार असो की पंजाबच्या अगोदर जे उमेदवार आता तुतारी जे उमेदवार झालेले आहे यांनी कुठलाही आजपर्यंत प्रयत्न केलेला नाही. कारण की हे त्यांना असं वाटतं की आरवी विधानसभेचा युवक हा आमच्या चट्ट्या सतरंजाच उतरत राहिला पाहिजे. यांनी MIDC जाऊन आपल्या रोजीरोटीची भाकर आपण कमवली नाही पाहिजे. हे षडयंत्र BJP सरकार असो की काँग्रेस या दोन्ही यांनी हेच केलेलं आहे. म्हणून यावेळेस आरवी विधानसभेचा बदल घडण्यासाठी आम्ही अपक्ष उमेदवाराची बघू शकता की तुम्ही सतरंजी आणि चटई उतरण्याकरिताच हे लोक राहिले का? तुम्हाला काय वाटतंय? माझं म्हणणं आहे का माझे दिलीप भाऊ आमदार बनाले पाहिजे. का बरं दीपक भाऊ? हां, आजपर्यंत कोणी काँग्रेसनं नाही केलं, भाजपानं नाही केलं, तसेच भाऊनं करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला तर असं वाटतंय दीपक भाऊच आमदार झाले पाहिजे. का बरं दीपक भाऊ? का बरं, काळे ना आपले केचे हे दोन तर समस्या झाली आहे निवडून. आता आम्हाला फक्त दीपक भाऊ म्हणावीच पाहिजे, एवढाच आमचा विषय. काय काय समस्या इथल्या? आरवी विधानसभेमध्ये गोंडवानाची या विधानसभेमध्ये सगळं घराणेशाही आणि हुकुमशाही चालू आहे. यावेळेस आम्हाला दीपक भाऊ मडावले यांना विजयी करायचा आहे. कोणा टीका करता? काँग्रेस आणि BJPला टीका करत आहोत. भाजपने आणि काँग्रेसने पुन्हा घराणेशाही टाकली. हो हो, हुकुमशाही घराणेशाही चालू आहे, आताही चालू आहे. यंदा परिवर्तन होणार? होणार, नक्कीच होणार. कोण हवाय? दीपक भाऊ मडावी. पण आमची एक समस्या आहे, आमची एक अशी समस्या आहे की आंबोरा हे गाव आरवी विधानसभेमध्ये आहे किंवा नाही आहे, कारण आमच्या इथे एवढे मोबाईल असून सगळ्याकडे काही कॉन्टॅक्ट नव्हत कोणाबरोबर. आम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे टावर नेटवर्क, हे आम्हाला उद्या पाहिजे, परवा पाहिजे, आत्ताच पाहिजे. दीपक भाऊ मडावीकडे जाऊ, तुम्हाला जनसमर्थन आहे. हो, जनसमर्थन, कारण जनतेचं काम मी करत आहे त्याच्यामुळे जनता माझ्यासोबत आहे. मोबाईल वापरता? मोबाईल वापरतो नाही. सध्याच्या कंडिशनमध्ये इथं काहीच कव्हरेज नाही आहे. हे सगळं दार आहे. विकासाची जशी गोष्ट आली, सध्याच्या अमर भाऊ खासदार इच्छे खासदार आहे, त्याच्या स्वतःच्या घरच्या घराच्या समोरचा रोड आतापर्यंत बनलेला नाही आहे. तो पुऱ्या तालुक्याचा विकास का करून तो माणूस? केचे साहेबांनी काय केलं? केचे साहेबांनी काय केलं? जेवढे मी जेव्हा 8व्या वर्गामध्ये होतो तेव्हापासून काम चालू होतं. त्या आरबीपासून तर तळेगाव रोडचं कमी कमी 12 ग्रॅज्युएशन झालं माझ्या तेव्हा पूर्ण झाला तो रोड 5 ते 10 वर्ष लागले. आतापर्यंत हे सगळं चालू आहे ना. MIDC नाही, एक बी रोजगाराची गोष्ट करा ना तुम्ही. तुम्ही जातीवर धर्मावर काऊन बोलता? अरे रोजगारावर करा. शिक्षित तरुण जर बेकार आहे, शिक्षित तरुण जर बेकार आहे, गुन्हेगार इथलंच सरकार आहे, गुन्हेगार इथलंच सरकार. काय केलं मागील 5 वर्षात विकास?
इथले जे प्रस्थापित आमदार खासदार आहे गेल्या 25 ते 30 वर्षापासून यांनी मनमानी कारभार केलेला आहे आणि जनतेचा विकास नाही हा आपला स्वतःचा त्यांनी विकास केलेला आहे. एक लाईट 25 लाखाचा आमच्या वर्धेमध्ये लावलेला आहे आणि आमच्या घरचा लाईट 10 ते 20 रुपयाचा लाईट आहे. आम्हाला जे लाईनचं बिल येते ते आज एवढं वाढलेलं आहे पण त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही. हा एवढे मोठे मोठे रस्ते झाले, एवढ्या कोटीचा निधी येते, हा जाते कुठे, याचं काही म्हणजे हेच नाही, हिशोब नाही, काही नाही, काही नाही. इथले जे प्रस्थापित आमदार आहे हे खरोखर चोर आहे. बस एवढंच बोला. तुम्ही तरुणा काय म्हणाल? मी माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, माझ्या जे इथं शिकले शिवरलेले जे भाऊ बंद आहे त्याला फक्त इथं जाण्यासाठी योजना जो बस हे आहे त्याच्यासाठी आम्हाला जायसाठी कुठे कोणत्या वस्तू इथे आहे नाही. आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं सरकारला का ह्या गावासाठी आम्हाला जायसाठी बस चालू करावे, म्हणजे जाण्यायेण्यासाठी रस्ते जे काही आहे ते सगळ्या गोष्टी आम्हाला सुविधा देण्याची. महिलांना 50% बसमध्ये सवलत आहे पण इथे रस्तेच नाही आहे, बस नाही आहे, तसं तरुणांचा हो तर आमच्या इथे महिलांना 50% आरक्षण आहे हे ठीक आहे पण आम्हाला बसच नाही आणि रस्ते नाही. रस्ते पहा तर साधी बस नाही जात आणि आमच्या त्या ढग्यामध्ये पहा तर सुद्धा रोड नाही आहे आणि तिथल्या एवढ्या समस्या आहे काही विचाराची गोष्टच नाही अशी. भाऊ निवडून याल तर मोबाईलचा टावर टकाटक आणि इथले इथे बसची सोय राहील. इथे बसची सोय पहिले करून देऊ, टावर यांना पहिले आणून देऊ आणि रोजगार देऊ. क्या बोलते बराबर दीपक भाऊ के बात पे यकीन है? यकीन है, यकीन है, यकीन है. आज तक के जितने भी नेता चुनाव लड़के आए उन्होंने कुछ भी नहीं किया, आज तक सिर्फ आश्वासन दिया है, किया कुछ भी नहीं. इसलिए मैं बोल रहा हूँ दीपक भाऊ मरा भी हमारे चुनाव में चुनने को, मतलब क्या बोलते उसको, चुन के आएंगे. जनसामान्यने उभं केलं आहे, मळावी साहेबांना जनसामान्य माणसाने उभं केलेलं आहे, हे सर्व पब्लिकने त्यांना उभं केलेलं आहे, स्वतःहून लढत आहे सगळ्यांना. त्यांना ते सगळे म्हणत आहेत तुम्ही लढा तर आम्ही तुमच्या पाठीच्या ह्यासाठी उभे आहे. ते आज जर ते लढतील या आर्वी मतदारसंघाला ते न्याय देतील. अरे आज जर त्यांनी न्याय दिला नाही ते जर घरात बसून राहिले तर गरीबाचे प्रश्न मांडणार कोण? हे पुऱ्या घराने शाही चालू आहे. ते तो तिथून मामा फोन करते भाषाने निवडून द्या पवारे पवार साहेबाच्या याच्यामध्ये भी थेस, त्याच्यामध्ये बीजेपीमध्ये भी थेस, तर लोकांचे प्रश्न मांडन कोण? अरे बोलन कोण? दीपक भाऊ भी आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करतील असा विश्वास आहे तुमचा? हो नक्कीच आश्वासन पूर्ण करतील याची आम्हाला शाश्वती आहे. त्याचबरोबर त्यांनी जो नेता बनने के बाद सब भूल जाते क्या कहेंगे, नाही ये तो बात सच आहे. उसके लिए आपने सबको देखा है, सगळ्याले पाहिल्यानंतर आप आधी काँग्रेसचं बघितलं, बीजेपीचं बघितलं, दोघांचं बघितल्यानंतर आता हा प्रत्येकाला चान्स द्यायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात दादाराव केचेचं स्टेटमेंट आहे का इथे फक्त 5% लोकसंख्या आहे आदिवासीची, आता आम्हाला हेच दाखवून द्यायचे 5 आहे का आम्ही 50% आहे आता इलेक्शनमध्ये. आम्ही काय म्हणता आर्वी विधानसभेमध्ये कमीत कमी 60% आदिवासी आहे पण इथलं वर्धा जिल्ह्यामध्ये आदिवासी नाही म्हणून असं जाहीर करतात, म्हणून यावेळेस आम्हाला दीपक भाऊ मडालाच निवडून द्यायचं आहे. काय म्हणाल तुम्ही? दीपक भाऊ टुडे बिगेन सक्सेस टुमारो. क्या बात आहे, क्या तुमचा काय समजता इथे? मागील 5 वर्षात अंधाराला तुम्ही बघितलं? या ज्या काही बी समस्या आहे एकाच्याच नाही तर सर्व समुदायाच्या आहे, सर्व समाजाच्या आहे आणि या समस्याचं निवारण व्हावं यासाठी दिलीप भाऊ मडावी यांना सगळा लोकांनी इथं उभं केलेलं आहे आणि ते निवडून यावं हीच माझी इच्छा आहे. दीपक भाऊ क्या कहेंगे आपसे बहुत उम्मीद है? टावर टकाटक और मोबाइल टावर टकाटक वो बस फटाफट फटाफट बराबर है. दीपक भाई की बात हम मानते हैं, दीपक भाई ने जो बोला वो सही है. 5 वर्षात काय केलं आमदारांनी? 75 वर्ष झाले एक रोड नाही झाला, म्हणजे मायगाव ठेका समर्थ रामदास विद्यालयाकडून जाताना बोरगा कोटीकडून जाताना पुरे दगड आहे, पूर्ण दगड आहे, जाताना पाहिलं तर एक रोड नाही झालाय. दीपक भाऊ वर जर बोललं गेलं तर आता टीका टिप्पणी ही होत आहे की दीपक भाऊ डमी कॅन्डिडेट आहे अशी सोशल मीडियावर चर्चा आहे, असं विरोधकांकडून प्रचार केलं जात आहे, असं नागरिकांकडून बोललं जात आहे. लोकांकडून जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं, काय दीपक भाऊ डमी कॅन्डिडेट आहे तुम्हाला असं वाटतंय? नाही, आमच्या ढग्यामध्ये काही सोय नाही, असा 6-6 किलोमीटर बांगड्यावर पाठीवर पैदल यायला लागते, मसंती नाही, काही नाही, कोणती सोय नाही.
कोणी रोजगार आम्ही नाही काहीच नाही, दोन दिवस कमावणं आठ दिवस घरी राहणं. तुम्हाला काय वाटतंय दीपक भाऊवरची टीका टिप्पणी करण्यात आली? जिता सध्या का गोष्ट कशी आहे, जेवढे पण राजकारणी आहे का नाही, फक्त कोणते दीपक भाऊ लोकांनी उभं केलं त्यांना, त्यांच्या विरोधात त्यांच्या समाजाला एखादा नेता उभा करून द्यायचा आणि जे जे याच्यामध्ये झगडे चालते ते लावून द्यायचे आणि आपला हुल्लू सरळ करून घ्यायचा, आपला तावा भाजून घ्यायचा. काऊन की सरळ गोष्ट आहे, नेता राय त्याचा नाही रे कोणी, नेता राय त्याचा नाही रे कोणी, हे साले सगळे एकाच माड्याचे म्हणे. लाडक्या बहिणींना विचारूया, 1500 रुपये तुम्हाला दिले, काय तुम्ही मत नाही कराल भाजप युती सरकारला? नाही. का बरं? 1500 रुपये दिले हे ठीक आहे, पण हे 15 लाख द्यायला पाहिजे होते. 15 लाख बोलले, पण 1500 रुपये त्यांनी दिले हे आमच्या शेच्यामधून दिलेले आहे, काही त्याने त्याच्या बापाच्या घरून नाही दिले. काय म्हणाल ताई तुम्ही? बरोबर आहे सर, बरोबर. 1500 रुपये दिले त्याने त्याच्या जवळचे नाही दिले. मुली शिक्षणाला कसे जातात इथल्या? इथे बसच्या रस्ताच नाही तर आतापर्यंत पायदळ जाता सर, आता आहे बस, आता जाते पायदळ, बस आहे ना इथून झाले. काय म्हणाल ताई 1500 रुपये? 1500 रुपये दिले, परंतु 1500 मंदी घर नसते चालत. आज 1500 रुपये दिले, पण आज तेलाचा पिप्याचा भाव काय झाले हे त्यांनी सांगून द्याले. इकडून दिले आणि इकडून घेतले. लाडकी बहीण, लाडकी बहीण कायची लाडकी बहीण? 1500 रुपये आज सोयाबीनला काय भाव देत आहे शेतीच्या? 3200 रुपये हे वाढवा ना, आमच्या मुलांना रोजगार द्या ना. 1500 रुपयानं काय होते तुमचं? माय माझी लोक म्हणत आहे, तिकडे चर्चा आहे, विरोधक म्हणत आहे, एक अपक्ष उमेदवार दीपक भाऊ कसा निवडून येईन, काय उत्तर राहील? जनता त्यांच्या पाठीशी आहे, आम्ही त्यांना उभं केलेलं आहे, आम्ही त्यांना आणूच हे पूर्णपणे आम्ही जिद्दार आमच्यामध्ये आणि ताकद आम्ही निर्माण करू दीपक भाऊ मडावीला आणण्याची. काय म्हणता दीपक भाऊ, डमी कॅन्डिडेट म्हणत आहे तुम्हाला, काय उत्तर राहील? पब्लिक सांगते डमी आहे का काय, तर पब्लिकला विचारा तुम्ही डमी कॅन्डिडेट त्यांना, कारण ते हारलेले आहे, त्यांना भीती झालेली आहे, त्यांच्याजवळ दुसरा रास्ता नाही आहे, त्यामुळे त्यांच्याजवळ आता डमी कॅन्डिडेट. तुम्हाला 1500 रुपयाची भीती नाही वाटत की लाडक्या बहिणीला दिलेले आहेत? अरे मला भीती कशाची, 1500 रुपये देऊन काय झालं लाडक्या बहिणीचं? अरे त्या 1500 रुपयात काय होऊन राहिलाय त्याचा? त्या तुम्ही विचार करा, महागाईला साखर पा, तेल पा, तूर पा, सरी आसवाला पोहोचली आणि 1500 देऊन काय फायदा? रोजगार द्या ना त्यांना. कोणी दिले? कोणी दिले तुम्ही सांगा? सरकारने दिले. सरकारकडे कुठचे पैसे आले? तुमच्या खिशातून? आमच्या खिशातून आले ना. मग तुम्ही आमचे पैसे घेऊन सणे आम्हालाच वापस करताय, याचा काही तुम्हाला समजत नाही का? आणि याच्यानंतर पण, आणि याच्यानंतर पण करोडो रुपये अब्ज रुपये वाल्यांना तुम्ही कर्ज माफ करून राहिले आणि हे शेतकरी लोक जे आहे यांच्यासाठी तुम्ही कर्ज माफ करत नाही. हे लोक मराव का वाचाव याच्यासाठी काय बोलती पब्लिक? याच्यावर सत्य परिस्थिती हे आहे. सध्याच्या कंडिशन एका दाण्याचे तो हजार दाणे करतो आहे, एका दाण्याचे तो हजार दाणे करतो आहे, पुरवतो अन्न देशाला आणि स्वतः उपाशी रडतो आहे, पुरवतो अन्न देशाला आणि स्वतः उपाशी भरतो आहे, तरीही त्याच्या पिकाला आम्ही भाव मिळत नाही, तरीही त्याच्या पिकाला आम्ही भाव मिळत नाही, कारण इथला चौकीदार बेमानी करतो आहे, कारण इथला चौकीदार बेमानी करत आहे. अपक्ष म्हणून भीती वाटत आहे की टक्कर आहे? टक्कर आहे, अपक्ष म्हणून भीती नाही वाटत, टक्कर आहे. कारण मला भीती नाही आहे, मला कशाची भीती आहे? जनता माझ्या सोबत आहे, त्यामुळे मला त्यांना भीती कशाची असणार आहे? निवडून आले तरी बी शून्य आहे, निवडून आले तरी काही ना काही होणार, नाही आले तरी शून्य राहणार. भीती कशाची आहे? काय नाही, माई आई गिल्यावरची खाल्ली वाघानं, त्याचे पैसे नाही मिळले. मिळले नाही? मिळाले नाही. आमदार साहेबांकडे नाही गेले? नाही. दीपक भाऊ शेवटी काय म्हणाल जनतेला, इथल्या जनतेला? बांगळापूर मध्ये आपण आहो आणि मोठा जनसमर्थन तुमच्या सोबत आहे. जनतेला माझं एकच आव्हान आहे, या सर्व भूलथापा ज्या आहे त्याला सर्वांना विसरून जसे तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहे तसे 20 तारखेला आपली पूर्ण जे ताकद आहे ही आपली ताकद दाखवून आपलं जे कल्टिवेटर चिन्ह आहे या चिन्हाला निवडून आणायचं आहे, जनतेचा विजय करायचा आहे. किसकी होगी आरवी विधानसभा? बघू शकता तुम्ही चुनावी चौपाल मध्ये आज एवढंच की दीपक मडावी सोबत इथली जनता आहे, बांगळापूर मध्ये आम्ही आलेलो आहोत, आरवी विधानसभेचा हे घमासान सुरू आहे आणि चुनावी चौपालचा हा सत्र सतत सुरू राहील. बघत राहा विकेबी न्यूज. नमस्कार.